सांगली जिल्ह्यातील कर्नाटक सीमेवर असलेल्या चाबुकस्वारवाडी गावात मंगळवारी सायंकाळी वीज पडून एक जण ठार तर दोघेजण जखमी झालेत. जोरदार वारे आणि विजेचा कडकडाट यापासून बचाव करण्यासाठी पडक्या घराजवळ असलेल्या शौचालयाच्या आडोशाला उभा राहिलेल्या मजुरांच्या अंगावर वीज कोसळल्यानं ही दुर्घटना घडली आहे. चाबुकस्वारवाडी आणि कर्नाटकातील शिरूर गावच्या शिवेवर विहीर खुदाईचं काम सुरू आहे. दुपारी जोरदार वारे वाहू लागल्यानं विजेचा कडकडाट सुरू झाल्यानं विहीर खुदाईचं काम करणारे सुभाष नाईक वय 33 राहणार खटाव तालुका मिरज आणि सहदेव धोत्रे व संदीप पवार हे दोघेही वय 22 राहणार बीड हे पडक्या घराच्या शौचालयाच्या आडोशाला थांबले होते. यावेळी अचानक वीज कोसळल्यानं नाईक यांचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण जखमी झालेत. यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्यानं रात्री उशिरा मिरजेतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज.